पुण्यामध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आलाय. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावे बोगस मतदान झाल्याचं उघडकीस आलंय. तर सेंट मिराज स्कूल मतदान केंद्रावर हा प्रकार घडलाय. ज्या व्यक्तीनं अरविंद शिंदेंच्या नावाने मतदान केलंय त्याचा आधार कार्ड क्रमांक वेगळा आहे. दरम्यान या घटनेनंतर अरविंद शिंदे यांना टेंडर मतदान करण्याची संधी देण्यात आली आहे आणि हा प्रकार हेतू पुरस्कार केल्याचा आरोप अरविंद शिंदेंनी करत कारवाई करण्याची मागणी केली. माझी वेळ आली तर मला म्हणते तुमचं मतदान झालं. माझं मतदान माझ्याकडे माझ्या बोटावर शाही नाहीये, माझ्याकडे आय कार्ड आहे, मी इथनं 3 वेळा निवडणुका लढवलंय, शहर अध्यक्ष नाही मग आम्हाला कसं माहिती. मग मी इकडचे मेन रिटर्निंग ऑफिसर कळसकर मॅडमला कॉल केला, त्यांना सांगितलं की असं अशी गांभीर्य मी इथून हलणार नाही. तेव्हा त्यांनी एक व्यक्ती पाठवला, दुसरा त्यांनी 17B फॉर्म आमच्याकडनं भरून घेतला, त्याच्यावर मग आम्हाला चॅलेंज करायला लावलं, त्याच्यावर टेंडर वॉट घेतलं, मला बॅलेट पेपर दिलं, त्या बॅलेट पेपरवर मग मी माझं वोट कास्ट करून सील करून त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. तुम्ही जर नाव पुकारलं असतं अरविंद तुकाराम शिंदे तरी लक्षात आलं असतं अरे कोण आलंय म्हणून, पण तसं करतच नाही आहेत. आणि माझ्या कुटुंबाचं शिंदे कुटुंबाच्या पुढं खंडेलवाल म्हणून आहे, आगरवाल म्हणून आहे, दुसरं सामान्य असलेलं सेम नाव असलेलं आडनाव असलेलं एकही नाव नाही. मग चूक कशी होते? ही चूक होत नाही, ही चूक तुम्ही केलेली आहे आणि गंभीर चूक आहे. ह्याची रिटर्निंग ऑफिसरनी केली पाहिजे, जर दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या माध्यमातून ह्याच्यावर दाद मागणार.